नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी चमचमीत मसालेदार मटण कसं करायचं ते दाखवणार आहे अगदी सुकं नाही आणि खूप पातळही नाही थोडीशी ग्रेव्ही असलेलं हे मटण आहे चपाती किंवा फुलक्यांसोबत छान लागतं यासाठी अर्धा किलो मटण घेतलंय मटण स्वच्छ धुवून घेतलंय यामध्ये एक चमचा मीठ घालावं अर्धा चमचा हळद घालावी हळद आणि मीठ मटणला लावून घ्यायचं आहे मसाला परतेपर्यंत मटण झाकून ठेवून द्यावं मसाल्यांमध्ये एक चमचा धणेपूड आहे दोन चमचे बेडगी मिरचीचे तिखट आहे आणि एक चमचा गरम मसाला पावडर आहे भरपूर आलं लसूण या मटणासाठी लागतं मोठी असेल तर एक गड्डी किंवा लहान असेल तर दोन गड्डी लसूण सोलून घेतला आहे त्याच प्रमाणात दोन ते तीन इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत एक टोमॅटो आणि एक मोठा कांदा किंवा दोन लहान कांद्याचे काप आहेत मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि आलं काढून एकदा फिरवून घेतलंय आता यातच कांदा आणि टोमॅटो घालून पुन्हा चांगलं बारीक वाटून घ्यावं कढईमध्ये एक डाव तेल गरम केलंय त्यात तयार केलेलं वाटण घालावं ही पेस्ट तेलामध्ये एकदा परतून घ्यायची आहे या मटणामध्ये खोबरं आणि कोथिंबीर वापरली नाहीये खूप परतायचं नाहीये एकदा दोनदा परतून घेतलं की लगेच यामध्ये धणेपूड गरम मसाला आणि बेडगी मिरचीचं तिखट घातलंय हळद आणि मीठ लावलेलं मटण यामध्ये घालावं मसाले मटणाला एकसारखे लावून घ्यावेत मंद आचेवर मटणाबरोबर हे मसाले परतत राहावेत साधारण पंधरा ते वीस मिनटं तरी परतायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो तर परतला जातोच पण त्याबरोबर मटणही चांगलं भाजलं जातं दहा मिनटं परतल्यावर हे असं दिसत आहे गरज वाटली तर अजून एक चमचा तेल यामध्ये घालू शकता मसाले करपू नयेत आणि व्यवस्थित परतता यावे यासाठी बऱ्यापैकी तेल या मटणाला लागतं अगदी तळापासून हलवायचं आहे मसाले करपू नयेत यासाठी गॅस मंदाचेवरच ठेवला आहे वीस मिनटानंतर हे मटण मसाल्यांसोबत असं खरपूस भाजलं गेलंय मसाले, भाज मसाले आणि कांदा टोमॅटोही असे छान परतले गेलेत आता कुकरमध्ये हे भाजलेलं मटण काढून घेतलंय याच कढईत एक ग्लास पाणी घालावं कढईतलं हे पाणी उकळायला ठेवलं आहे हे उकळतं पाणी आता या मटणात घातलंय मंद आचेवर कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन मटण शिजवून घ्यावं थोडीशी ग्रेव्ही असलेलं मटन तयार झालंय मसाल्यांसोबत मटण खरपूस भाजून घेतल्यामुळे आणि भरपूर आलं लसूण असल्यामुळे हे मटण छान चमचमीत आणि मसालेदार लागतं हवं असेल तर यामध्ये कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाला असे घरगुती मसालेही घालू शकता नेहमीच्या मटणापेक्षा थोडासा वेगळा प्रकार म्हणून नक्की करून बघा त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद